एकनाथ शिंदे जेव्हा सेना भाजपशिवाय सत्तेत बसणार असं ठरलं तेव्हा ते मुख्यमंत्री होतील असं अनेकांना वाटलं होतं। ठाण्यात तर शिंदेंच्या अभिनंदनाचे पोस्टर सुद्धा लागलेले आपण सगळ्यांनी बघितले। अलीकडेच पुन्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार अशा चर्चा रंगल्या। मुख्यमंत्री आजारी पडले तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्र्यांनी तात्पुरता कारभार सोपवला अशा सुद्धा अफवा महाराष्ट्रामध्ये उठल्या होत्या। तर हेच एकनाथ शिंदे आज शिवसेनेनं सेना भवनामध्ये जी ऐतिहासिक पत्रकार परिषद घेतली तेव्हा गायब होते। पत्रकार परिषदेला सुरुवात होताच राऊत असं म्हणाले की अख्खी शिवसेना इथे आहे, आता ठाकरे कुटुंबातलं कोणी नव्हतं हा भाग सोडून द्या, पण राऊतांनी ज्यांची नावं घेतली त्यात एकनाथ शिंदे कुठेच नव्हते। आता असं का? एकनाथ शिंदेंनी सेना भवनातून सेनेनं छेडलेल्या या युद्धाकडे पाठ का फिरवली याविषयी बोलू। समजून घेऊ की शिंदेंच्या अनुपस्थितीचा नेमका अर्थ काय। नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही लोकमत पाहता। एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेला दिसले नाही, यावरून उलट सुलट चर्चा या आता राजकीय वर्तुळामध्ये स्वाभाविकपणे सुरू झाल्या। याचं कारण म्हणजे स्वतः राऊतांना सुद्धा कोणी इतर नेता येवो न येवो पण शिंदे असावेत असं मनापासून वाटलं असेल। कारण एकनाथ शिंदे हे हाडाचे शिवसैनिक आहेत, ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत, नगरविकास सारखं महत्त्वाचं खातं आहे शिंदेंकडे, ठाण्याचे ते पालकमंत्री आहेत, ठाण्यामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडी आहे। अशात जेव्हा शिवसेना एकत्रितपणे भाजप किंवा केंद्रीय यंत्रणांविरोधात युद्ध छेडते तेव्हा शिंदे तिथे असतील अशी अपेक्षा होती, कारण कधीकाळी ते विरोधी पक्षनेते सुद्धा राहिलेत। पण जसे शिंदे दिसले नाहीत तसे अनिल परब हे सुद्धा दिसले नाहीत, सुभाष देसाई फ्रेममध्ये कुठे नव्हते। पण चर्चा झाली ती शिंदेंच्या गैरहजेरीची, याला पार्श्वभूमी आहे ती अलीकडेच शिंदेंबाबत आलेल्या बातम्यांची। कारण आपल्याला आठवत असेल की नारायण राणे यांनी तर जाहीरपणे एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये खदखद असल्याचं म्हटलं होतं। शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ सहीपुरतं ठेवलं आहे, मातोश्रीच्या आदेशाशिवाय एकही सही शिंदे करू शकत नाहीत, ते शिवसेनेमध्ये कंटाळलेत, आमच्याकडे आले तर त्यांना घेऊ, इतकंच नाही तर मनात आणलं तर ठाकरे सरकारचं विसर्जन करू असं एकनाथ शिंदे यांच्याबाबत राणे म्हणाले होते। पण एकनाथ शिंदेंनी यावरून राणेंवरच टीका केली आणि विषय संपवला। पण हा विषय असा संपत नाही, एकनाथ शिंदे नाराज आहेत का ही चर्चा अधूनमधून यानंतर होत राहते। राणेंनी पिल्लू सोडलं म्हणा किंवा आणखी काही, पण राणेंचा बाण हा तसा व्यवस्थित लागला आणि म्हणूनच कदाचित आज जेव्हा शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत सोकॉल्ड स्फोटक पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे दिसले नाहीत तेव्हा चर्चा झाली आहे। जेव्हा ही पत्रकार परिषद सुरू होती तेव्हाच एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं, दिवा विभागातील भाजपचे माजी शहर अध्यक्ष आणि भाजप ठाणे उपाध्यक्ष निलेश पाटील यांनी आज हातात शिवबंधन बांधून घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी त्यांचे शिवसेना पक्षामध्ये मनापासून स्वागत करत भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। म्हणजे राऊत हे जेव्हा भाजपला टार्गेट करत होते तेव्हा शिंदे तिकडे भाजपला खिंडार पाडत होते, पण तरीही त्यांच्या गैरहजेरीची चर्चा झाली। कारण राणेंनी त्यांच्याबद्दल उभं केलेलं ऑप्टिक अर्थात राऊतांच्या पत्रकार परिषदेमध्ये दम नव्हता असं भाजप नेत्यांनी म्हटलंय, तर आता हेच ठाऊक असल्यामुळे एकनाथ शिंदेंनी सेना भवनातल्या त्या पत्रकार परिषदेला जाणं टाळलं का हाही इथे एक प्रश्न आहे जो विचारात घेता येऊ शकेल। आता नेमकं काय होतं हे शिंदेच सांगू शकतील किंवा कदाचित ते सांगणारही नाहीत, पण या गोष्टी की चर्चा होतीये या मुद्द्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही। या सगळ्या राजकीय घडामोडींवरती तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर का तुम्ही आम्हाला फेसबुकवर बघताय तर आमचं फेसबुकचं पेज हे लाईक आणि फॉलो करा। तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।